नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रावणलाल मोदी विद्यालयातील मी सहशिक्षिका श्रीमती अग्बनेसेस आज इयत्ता 9वी वर्गाचा मराठी विषयाचा पाठ क्रमांक 11 मातीची सावली या पाठाचा जो राहिलेला भाग आहे त्या पाठाविषयी आपल्याशी थोडक्यात चर्चा करणार आहे। या पाठामध्ये आपण पाठाचे नाव, पाठाचा आशय आणि शब्दार्थ हे घटक अभ्यासणार आहोत। पाठ आहे आपला मातीची सावली। बघा, मागच्या तासाला आपण बघितलं होतं की फरसू हा एक गरीब शेतकरी आहे, तो पारंपरिक समाज जीवनाला अनुसरून जगणारा व्यक्ती आहे। जमीन, शेती, झाडं झुडपं यांच्यावर तो मनापासून जीवापाड प्रेम करणार आहे आणि या सर्वांशी त्याचं रक्ताचं नातं त्याने जोडलेलं आहे। परंतु आता त्याचा जो मुलगा आहे मनू, त्याला फरसूने शिकवलेलं आहे, शिक्षणाच्या जोरावर त्याला आधुनिक वळणाची नोकरी देखील लागलेली आहे आणि त्यानंतर त्या मनूची दृष्टी बदललेली आहे आणि त्यापुढे काय घडलेलं आहे ते आता आपण याच्यात अभ्यासणार आहोत। बघा, पाल अंगावर पडावी तसे मनूचे शब्द ऐकून फरसूचं अंग थरारलं। आता मागच्या तासाला आपण बघितलं होतं की फरसू आणि मनू यांच्यामध्ये चर्चा झाली होती आणि त्याचं बोलणं ऐकून फरसूच्या अंगावर पाल पडली असं त्याला जसं काही तसं जाणवलेलं आहे आणि त्याचं अंग थरथरलेलं आहे। सुनबाई जेवायची थांबली होती। मनूच्या चेहऱ्यावर घर बांधल्याचा अभिमान काठोकाठ भरलेला फरसूला दिसत होता। फरसूला पोटात खड्डा पडल्यासारखं झालं। पुण्यातली बशी सरकवून तो उठला। सुनबाई जेवू लागली, मनूही जेवू लागला। म्हणजे मुलगा आणि सून जेवतच होते आणि फरसूमध्येच उठलेला आहे आणि तिथून निघून गेलेला आहे। फरसू खांदे पडून मान खाली घालून अंगणात आला। बिल्डरने मनूला सुंदर आटोपशीर बंगला बांधून दिला होता आणि त्याच्यासमोरच त्याची भरी मोठी इमारत आकाराला येत होती। फरसूला वाटलं जमिनीवरनं ट्रॅक्टर फिरला, बागायत मातीला मिळाली, मोठाले खड्डे खणले गेले, भलं मोठं दगडविटांचं धूळ तिच्यावर उभारलं गेलं तेव्हा त्या मायला काय वाटत असे। आणि या मातीशी नाळ तुटली की माणूसपण तरी कसं राहणार। म्हणजे मुलाने जमीन विकलेली आहे आणि त्याच्यामुळे फरसूला खूप वाईट वाटलेलं आहे। आता बागायत मातीला मिळालेली आहे, मोठे खड्डे खणले गेलेले आहे आणि दगडविटांचं धूळ आता त्याच्यासमोर उभं राहिलेलं आहे, याचं त्याला वाईट वाटत होतं। पाय मातीवर असता तोवरच माणूस माणूस असतो। पोराने मातीशी नातं राखलं नाही, आता बापाशीही नातं सांगत नाही। म्हणजे हळूहळू त्याने मातीशी नातं तोडलेलं आहे आणि आता हळूहळू बापाशीही तोडतो काय असं फरसूला वाटतंय। सिमेंट दगड धोंड्यांशी का कधी माणसाचं नातं साधलं जातं। मातीनंच घडवलंय ना आपण सर्वांना आणि शेवटी तिच्याच तर कुशीत विश्रांतीसाठी जायचं आहे। तिलाच विकून आम्ही या गुळगुळीत चकचकीत घरात राहायला आलो। चंद्रप्रकाश सर्वत्र लखलखत होता। पूर्वी पावसासारखं चांदणं चिंचेतून ठिपकायचं, घरातील जुनी पुराणी वस्तू विकावी तसं ते झाडंही गेलं। आंबा, फणस, भेंडी, नेवर सारी जमीन दोस्त झाली। म्हणजे त्याने आणि त्याच्या पत्नीने होसूने जे काही लावलेलं होतं, जी काही त्यांची आठवण होती ती मुलाने आता सगळं तोडून टाकलेलं आहे, जमीनदोस्त केलेलं आहे। मनू एकदा म्हणाला की ही झाडं म्हणजे नुसता कचरा, उंदीर कवडे येतात घरात, आपल्या बंगल्यापुढे ही जंगली झाडं अजिबात शोभत नाही, कापून मस्त गुलाब लावू। म्हणजे एकदा मनूने काय म्हटलं होतं फरसूला की झाडं आता जंगली झाडं वाटत आहे आणि ही कापून आता आपण इथं मस्तपैकी गुलाब लावू। तेव्हा फरसू उत्तरला होता, पोरा झाडं जंगली नसतात रे कवा, आपण माणसंच जंगली। कुऱ्हाडी घेऊन झाडं कापणारी आपण माणसंच जंगली रे मनू। म्हणजे फरसूचं म्हणणं होतं की ही झाडं जंगली नसतात तर माणसं जंगली असतात। फरसूच्या जन्माआधीची ती झाडं फरसूच्या डोळ्यादेखत तोडली गेली। मनूने त्या ठिकाणी इंग्लिश गुलाबांची बाग फुलवली। फरसू अरे रातच्या पारा एकटाच बाहेर काय करते, आबूचा आवाज ऐकून फरसू थोडा भानावर आला। आता त्या फरसूचा मित्र आबू तिथं आलेला आहे आणि तो फरसूशी बोलतोय। आबू बघ, पहिली माझी बायको कोसू गेली, मग जमीन गेली, घरसुद्धा पाडून टाकलं आणि शेवटी ती चिंच पण कापली। म्हणजे तो आता आपल्या मित्राला आपलं दुःख सांगतोय की पहिली माझी बायको गेली, मग जमीन गेली, माझी चिंचसुद्धा कापून टाकली, माझा एकटा पूत म्हणजे माझा एकटाच मुलगा आहे तो सुद्धा आता माझा नाही राहिला, म्हणजे आता तो सुद्धा माझा राहिलेला नाही,
जेसूस आता मानासुद्धा नेलं तर बरं होईल, म्हणजे आता देवाने मला जरी नेलं आता तर खूप चांगलं होईल असं तो आपल्या मित्राला अबूला सांगतोय. अरे अया रडते काय फरसू, मी तुझा दोस्त अबू आहे, इनूस मास्तर आहे ना, तुझा पोरगा सुनबाय पोरी जावय आहे हत ना, कोणी तुला टाकणार नाही. आमचा फरसू खरं डोकरा झाला आता, अबू हसून उसनं हसत म्हणाला. आता त्याचा मित्र अबू जेव्हा फरसूने त्याचं दुःख अबूजवळ व्यक्त केलेलं आहे तेव्हा अबू फरसूला म्हणतोय की अरे रडतो काय, तुझा दोस्त अबू आहे तुझ्यासाठी, इनूस मास्तर आहे आणि तुझा मुलगा सुद्धा तुझ्यासाठी आहेच ना, सुनबाई आहे, पोरी आहे तुझ्या, तुझी पोरी आहे, जावई आहे तुला, तुला कुणीच एकटं टाकणार नाही. फरसू खरंच तू आता म्हातारा झालेला आहेस, अबूने उसनं हसू आणलेलं आहे आणि त्याला म्हटलेलं आहे. अबू मी माया ही माया रक्ताई माणसं, फरसू म्हणतोय की माझी रक्ताची माणसं आहे, पण जमीन इकली, पैसे आले आणि ते बापाला विसरले, आता माझं कुणी नाही राहिलेलं, माझी जमीन गेली, मी तिला इकून टाकलं, म्हणून कागद आणला, मी सही केली, मी बेईमानी केली, माझ्या मायला फसवलं, म्हणजे मी माझ्या जमिनीला म्हणजे माझ्या आईला फसवलेलं आहे आणि जमीन विकून टाकलेली आहे. अरे येड्या किती लोकं जमिनी विकता, तू आपला नुसता रडत बसलाय. अबू त्याला अबू म्हणजे फरसूचा मित्र त्याला समजून सांगतोय, बघ टोपलीभर पैसा मिळालाय मनूला, आता मातीत हात घालायची गरज नाही, सुखात खा मरेपर्यंत. अरे मनूला खूप पैसा मिळालेला आहे आणि आता मातीत हात घालायची त्याला गरज राहिलेली नाही आहे, सुखात खा मरेपर्यंत. तो पैसा नाही रे अबू, ते आमच्या आज्या पंज्यांचं रगत आहे, रक्ता नातं कुठे तुटत असतं, रक्त आहे शाप भोगायला लागतात, ते शाप मीच भोगीन, आता पैसा नाही का सुख नाही, जेसूस माफ कर रे, म्हणजे मला त्याचा शाप मिळणार आहे आणि तो शाप मी भोगणार आहे, देव मला माफ करो. फरसूने हात जोडून आकाशाकडे पाहिलं, येड्या फरसू लोक जमिनी विकून मजा करतात, गाड्या घेतात, बंगले बांधतात, तुला आपलं जलमभर ढोर हारकं खपाले पाय. आता अबू म्हणतोय फरसूला की तुला फक्त जन्मभर कष्ट करायचे आहेत, लोक आरामशीर बसून खातात, तू सुद्धा त्या बिल्डर हारका झाला रे अबू. फरसूने आवाज चढवत त्याला फटकारले, मग त्याच्याकडे पाठ वळवून तो खालच्या आवाजात म्हणाला, माती नयेल ते ढोरा जीवन तरी काय कामा. अबू आम्ही लागले रे आथ वाटेल, पण आमची नातं पण त्यांना कायच नाही रे येणार रे, त्यांना पायाखालती जमीन नाही रे. बघा आता इथं फरसू काय म्हणतोय, अबूला तो रागवलेला आहे, फटकारलं आहे त्याने आणि त्याच्याकडे पाठ वळून तो खालच्या आवाजात म्हणाला, अबू आमचं सगळं इथं लागलेलं आहे, आमचं सगळं झालं आहे, पण आमचे जे नातू आहेत त्यांना जमीन म्हणजे काय, पायाखालची जमीन तरी राहणार आहे का, पुढचं पुढे बघून घेशील घेतील ते. अबू त्याच्या खांद्यावर थोपटत म्हणाला, आजकालची पोरं खूप हुशार आहेत, त्यांचे पाय जमिनीवर आहे, त्यांचे पाय जमिनीवर नाही, जी पोरं बोटीवर जातात, इमानात जातात, अरबस्तानात, इंग्लंड, अमेरिका, कुठे कुठे गेलेत पोर आपले. चल तू टाईम बघ कवडा झाला, जा नीज, म्हणजे आता खूप वेळ आहे आणि आता तू जा, खूप वेळ झालेला आहे, केवढा टाईम झालेला आहे, तू जा. अबू निघून गेला, त्याची सावली मांजरीसारखी गुटमळत त्याच्या मागे गेली. फरसू पाठमोऱ्या अबूकडे पाहतच राहिला. अचानक त्याची नजर डावीकडे वळली, त्याच्या 1.5 एकराच्या तुकड्यातून ती भली मोठी इमारत कुंभासारखी वरवर येत होती. मंद चांदण्या प्रकाशात ते धूळ अकराळ विकराळ भासत होतं. इमारतीची काळी ठिप्पू सावली झाडं झुडपं सपाट केलेल्या शेताला कवटाळ सुस्तावल्यासारखी अस्ताव्यस्त पसरली होती. फरसूला वाटलं ही आपल्या मातीची सावली आहे. म्हणजे अशा प्रकारे फरसू या गरीब शेतकऱ्याला त्याचं जे पारंपरिक समाज जीवन त्याने जगलेलं होतं ते आता कुठेतरी सोडून द्यावं लागणार होतं आणि या गुळगुळीत बंगल्याच्या बदल्यात त्याला त्याची जमीन विकावी लागली होती. फरसूच्या जगण्याच्या सगळ्या खानाखुना पुसून टाकणाऱ्या अनेक घटना या पाठामध्ये घडलेल्या आहेत आणि त्यामुळे फरसू विकल झालेला आहे, असह्यतेने तो परिस्थितीला शरण गेलेला आहे. त्याच्या वेदनांचे चित्रण या कथेमध्ये
लेखक स्टॅनली गोन्साल्विस यांनी अतिशय सुंदररित्या मांडलेलं आहे. या पाठामध्ये काही शब्दार्थ आलेले आहेत ते आपण बघूया. खरवरीत म्हणजे खरखरीत, डाफरायची म्हणजे रागाने खिकसून बोलायची, दुसऱ्या वितापर्यंत म्हणजे दुसऱ्या वासराचा जन्म होईपर्यंत, कोरड्या ठाक म्हणजे पूर्ण कोरड्या, खोडा म्हणजे हातपाय अडकवून शिक्षा करण्याची उपकरण, उन्हाळ म्हणजे गुराच्या गळ्यातील लोडणे, तुमशा म्हणजे तुमच्या, नशिबाई म्हणजे नशिबाची, रेल म्हणजे राहील, रेतात म्हणजे राहतात, मेणवात म्हणजे मेणबत्तीची वात, पण इथं प्राण असा अर्थ घ्यायचा आहे, लागलोवा म्हणजे लागला असता, माणसासारखं म्हणजे माणसासारखं, घालाशी म्हणजे घालायची, ढोरारखं म्हणजे ढोरांसारखं किंवा गुरांसारखं. अशा प्रकारे आपण कठीण शब्दार्थ अभ्यासले आहेत. यानंतरच्या आपल्या पुढच्या 21व्या लेक्चरमध्ये आपण कविता क्रमांक 12 महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया याविषयी माहिती बघणार आहोत. धन्यवाद.